कृष्ण श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग। आपण 18व्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला आता सुरू करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। आहे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। कृष्ण भावनाभावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही। तर कृष्ण भावनाभावित मनुष्य आहे तो अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून वैदिक शास्त्राचं ज्ञान प्राप्त करतो आहे आणि त्यांनी जाणलं आहे की मी शरीर नाही आहे, मी तर आत्मा आहे। आणि त्यामुळे असा कृष्ण भावनाभावित मनुष्य शारीरिक स्तरावरून कधीच भेद करत नाही। तो जाणतो की हे जे वेगवेगळे मला जीव दिसत आहेत, म्हणजे वेगवेगळे शरीरात जरी हे जीव आहेत तरी ते सगळे जीव भगवंतांचे अंश आहेत। पुढे वाचते, सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा गाय आणि हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत, कारण ते सर्व भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत। मोठं वाक्य झालं, जाणून घेऊया आपण की हा व्यक्ती आहे कोण, जो या ज्ञानाने संपन्न झालेला व्यक्ती आहे तो मात्र काय आहे, शारीरिक भेद त्याच्यासाठी निरर्थक आहेत। तर तो काय जाणतो की सगळे जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत, भगवंत परमात्मा रूपात सगळ्या जीवांच्या शरीरामधल्या हृदयात राहत आहेत आणि असे भगवंत कुणाप्रतीच भेदभाव करत नाहीत। आणि म्हणून असा हा कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे जो भगवंतांविषयीचं ज्ञान जाणतो आहे, तर तो सुद्धा कुणाप्रती भेदभाव करत नाही। आणि तो काय जाणतो आहे, इथे म्हटलंय की भगवंत तो बघतो आहे की ब्राह्मण आणि चांडाळ हे काय आहेत, मनुष्य योनीतले आहेत पण भिन्न भिन्न आहेत, आणि कुत्रा गाय हत्ती हे काय आहेत, भिन्न भिन्नीतले भिन्न भिन्न योनीमधले आहेत, हे सगळं तो जाणतो आहे, पण तो शारीरिक स्तरावर भेदभाव करत नाही आहे। तो फक्त जाणतो की हे सगळे जीव आहेत ते भगवंतांच्या संबंधातले आहेत, म्हणजे सगळ्यांकडे तो समदृष्टीने पाहतो आहे। आणि असे भगवंताबद्दल त्याला ज्ञान आहे की भगवंत परमात्मा रूपात प्रत्येकाच्या हृदयात आहेत। पुढे वाचते, परमसत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे। तर परमसत्य भगवंत त्यांच्याबद्दलचे ज्ञान की ते प्रत्येकाच्या शरीरात राहत आहेत आणि सर्वांप्रती समभाव ठेवत आहेत हे ज्ञान आहे, तेच काय वास्तविक म्हणजे खरं ज्ञान आहे। निरनिराळ्या जाती किंवा योनींमधील शरीराचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, कारण ते प्रत्येक प्राणी मात्राला मित्रत्वानेच वागवतात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणी मात्रामध्ये वास करतात। तर असा हा जो परमात्मा आहे तो कोण आहे, भगवान श्रीकृष्णांचंच एक विस्तारित रूप आहे, ते परमात्मा आहेत, ते प्रत्येक जीवाच्या सोबत या भौतिक जगतात असतात। तर आता जरी मनुष्य जन्म मिळाला आहे पण मनुष्य जन्मात जर त्या व्यक्तीने भक्ती केली नाही तर त्या व्यक्तीला कोणत्याही योनीत पशुयोनीत वगैरे जायला लागतंय, काही किडा मुंगी किंवा अगदी खराब शरीरात जरी तो शिरतो आहे, एखाद्या विष्ठेतल्या किड्यामध्येही जर त्या जीवाला देह धारण करायला लागला आहे तरी भगवंत असे आहेत असे मित्रत्वाने वागवतात की परमात्मा रूपात हितचिंतक रूपात भगवंत त्या जीवाचं साथ कधीच सोडत नाहीत। म्हणून इथे म्हटलंय की भगवंत प्रत्येकाप्रती दयाळू आहेत आणि सगळ्यांना ते मित्रत्वाने वागवतात। तर असे हे भगवंत आहेत ते सर्वांप्रती समान वागणूक ठेवतात
आणि इथे जसं म्हटलंय की पंडिता समदर्शिना, तर हा जो पंडित आहे, भक्ती करणारा हा जो व्यक्ती आहे ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे, तो समदर्शिना, तो सर्वांप्रती समदर्शीने वागतो, म्हणजे सर्वांना समदृष्टीने पाहतो आहे. आणि ज्या भगवंतांची तो भक्ती करतो आहेत, असे भगवान श्रीकृष्ण जे परमात्मा रूपात प्रत्येक जीवाच्या बरोबर मित्र म्हणून राहत आहेत, तर हे भगवंत पण समदर्शिना आहेत, भगवंत पण सर्वांना समान दृष्टीने पाहणारे आहेत. पुढे वाचूया. ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले, तरी ब्राह्मण आणि चांडाळ यांच्यामध्येही भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे. तर शरीर सारखं नाही आहे, ते म्हटलंय बघा की ब्राह्मण आणि चांडाळ यांचं शरीर सारखं नाही आहे. म्हणजेच काय आहे, शरीरामध्ये थोडा थोडा भेद आहे. म्हणजेच काय आहे, बघा सगळ्यांचं शरीर बनलं कसं आहे, कफ वात पित्त ह्या तीन यांनी बनलेलं असतं. पण ब्राह्मण आहे त्याच्यामध्ये जे तीन गुण असतात ना, आपण भौतिक प्रकृतीचे तीन गुण म्हणतो, सतोगुण रजोगुण आणि तमोगुण, तर ब्राह्मण असतो तो शक्यतो सतोगुणात असतो, आणि हा चांडाळ आहे तो तमोगुणात असतो, आणि त्यामुळे या दोघांची चेतना वेगवेगळी असते. तर असे हे जे दोन वेगवेगळे म्हणजे मनुष्य योनीतलेच आहेत, पण वेगवेगळ्या गुणांच्या प्रभावात असलेले जीव आहेत, त्यांची कार्य वेगवेगळी आहेत, तरी भगवंत मात्र दोघांमध्येही परमात्मा रूपात उपस्थित आहेत. मग हे जे प्राप्त झालेलं शरीर काय आहे म्हटलं इथे, की शरीर म्हणजे विविध भौतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे. एवढं कळलं आपल्याला. पुढे वाचूया. परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समानच आहेत. गुणात्मक दृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिमाणात्मक दृष्ट्या समान असू शकत नाहीत, कारण आत्मा हा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो, तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. तर इथे नीटपणे समजून घेऊया आत्मा आणि परमात्मा यातला फरक आणि समानता सांगितली आहे. तर जीवात्मा आहे तो अणु समान आहे, अगदी छोटासा आहे. जसं बघा समुद्राचा थेंब आणि समुद्राशी तुलना करून हे समजवलं जातं की जीवात्मा आहे तो समुद्राच्या थेंबा समान आहे, तर परमात्मा भगवंत कसे आहेत, विभू प्रचंड आहेत, जसा प्रचंड विस्तारलेला समुद्र असतो तसा. तर या थेंबाची आणि समुद्रा जर परीक्षण केलं, गुण बघितले, तर काय आहे, रासायनिक गुण आहेत ते सम आहेत, त्याच्यात पोटॅशियम सोडियम फॉस्फेट हे सगळं काय आहे, हे रसायनं आहेत. चव बघितली तर दोन्ही खारटच आहेत. म्हणजेच आपण जाणू शकतो की गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. म्हणजेच काय आहे, जीवात्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. पण समुद्राचा थेंब हा कधी समुद्र म्हणू शकतो का, नाही. म्हणून इथे पुढे समजवलं आहे की गुणात्मक दृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी परिणामात्मक म्हणजे काय आहे, हे क्वांटिटी बघितली तर काय आहे, त्याच्यात मोठा फरक आहे. थेंब छोटासा आहे, समुद्र अतिशय विशाल आहे. जीव कधीच परमात्मा बनू शकत नाही. आणि आणखीन एक उदाहरण दिलं आहे की जीव आहे जो आत्मा आहे, जीवात्मा तो एका विशिष्ट शरीरात राहतो, मात्र परमात्मा आहेत ते काय आहेत, ते कसे आहेत म्हटलंय की प्रत्येक या जगता भौतिक जगतामध्ये जीवाने जे शरीर धारण केलं आहे त्या प्रत्येक शरीरात परमात्मा हे उपस्थित आहेत. तर हा भेद इथे दिलेला आहे जीवात्मा म्हणजेच आत्मा आणि परमात्म्यामधला. पुढे वाचते, कृष्ण भावना भावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. तर
तर कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे ते हे सगळं ज्ञान जाणतो आहे. तो जाणतो आहे की सगळे जीव आहेत ते काय आहेत, भगवंतांचेच अंश आहेत, हे त्याला ज्ञान आहे. आणि तो सर्वांप्रती समदृष्टीने बघतो. बरेचदा आपण आहे ना या जगतात लोक बघतो की जे म्हणतात हो हो आम्ही सुद्धा दयाळू आहोत, आम्ही सर्वांप्रती समदृष्टी ठेवतो, पण असे बाहेर बोलणारे लोक आहेत ते जेवण जेवताना मात्र कोंबडी कापून खातात. म्हणजे बोलतात आम्ही समदृष्टीचे आहोत, पण सर्व जीवांप्रती ते समभाव ठेवता आहेत का? नाही, ते काही प्राण्यांना कापून आपल्या जेवणात खाता आहेत. तर ही काय आहे, चुकीची वागणूक आहे, पण त्यांना त्याच्याबद्दल काहीच चुकीचं वाटत नाही. तर असे लोक आहेत ते भोंदू असतात. पण या श्लोकात उल्लेख केलेला जो व्यक्ती आहे त्यांनी मात्र अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञान घेतलंय वैदिक शास्त्राचं, ज्याला दिव्य ज्ञान म्हटलं आहे. आणि त्यामुळे असा मनुष्य आहे तो अगदी भक्तिमय जीवन जगतो आहे, दिव्य असं जीवन जगतो आहे. मग तो कोणत्याही प्राण्याची हत्या करत नाही आणि तो खऱ्या अर्थाने विद्वान आहे. भगवंतांना त्यांनी जाणलं आहे, भगवत भक्ती करतो आहे आणि त्याला समदृष्टी असते. पुढे वाचते आहे, आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत. तर आत्मा आणि परमात्मा यांच्यात समानता म्हणजे काय, सत चित आनंदमय आहेत. तर दोघेही सत म्हणजे शाश्वत आहेत, चित म्हणजे ज्ञानमय आहेत आणि आनंदमय आहेत. परंतु दोहोंमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो. तर आता आपलं, आपण प्रत्येकाने जर आपल्या शरीराबद्दल जाणलं तर आपलं काय आहे, आपल्याला आपल्या या शरीरात आपण एक आत्मा म्हणून राहत आहोत, पण या शरीरातीलच जाणीव आपल्याला होते आहे. तर माझ्या समोर एखादा व्यक्ती आहे तर त्याला काही त्रास होतो आहे तर त्या तो अनुभव मला होणार नाही. म्हणजे त्याला जर काटा टोचला आहे तर काटा टोचल्याची भावना त्याच्या शरीरात राहणाऱ्या जीवात्म्याला होईल, पण तीच भावना मला माझ्या शरीरात राहून होणार नाही. म्हणजेच काय आहे, हा जीवात्मा आहे तो एका मर्यादित शरीराच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्र ह्या शरीराला क्षेत्र म्हटलं जातं, तर त्यामध्येच तो चेतन आहे. या शरीराला कुठे स्पर्श केला तर त्याला जाणीव होते, पण तर परमात्मा हा सर्व शरीरांमध्ये चेतन असतो. परमात्मा भगवंतांचं एक विस्तारित रूप आहे. ते या भौतिक जगतातील मध्ये सर्व जीव जे जे शरीर धारण करत आहेत त्या सर्व शरीरामध्ये परमात्मा आहेत, ते चेतन स्वरूपात राहत आहेत. आणि ते सर्व ह्या प्रत्येक जीवाचं ज्या इच्छा आहेत ते बघतायत, कर्म बघत आहेत, त्या जीवाचा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सर्व काही हे परमात्मा आहेत ते जाणता आहेत. पुढे शेवटचं वाक्य वाचते आहे, परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो. तर असा हा जो परमात्मा आहे तो कोणाही प्रति भेदभाव करत नाही. असं नाही की अरे हा सुंदर व्यक्ती आहे किंवा हा मनुष्य आहे त्याच्यामुळे त्याच्या शरीरात राहीन मी, अरे हा विष्ठेतला कीडा आहे तर त्याच्या शरीरात मी जाणार नाही, असा परमात्मा कधीच भेदभाव करत नाही. भगवान तर इतके कृपाळू आहेत की जीवाने आपल्या स्वतंत्र इच्छेला, म्हणजे प्रत्येक जीवाला स्वतंत्र इच्छा असते, तर त्या इच्छेचा दुरुपयोग करून जीव जरी वाईट कर्म करतो आहे आणि त्या वाईट कर्माचं फळ म्हणून जीवात्म्याला खराब असं विष्ठेतलं शरीर जरी धारण करायला लागलं तरी परमात्मा आहे ते इतके दयाळू, कृपाळू, समदर्शी आहेत की ते त्या जीवाबरोबर त्या शरीरात राहतात आणि त्या जीवाला साथ देतात, हितचिंतक मित्र म्हणून राहतात. तर असेही जे परमात्मा आहेत ते या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतात. तर या श्लोकाद्वारे आपण जाणलं आहे की विनम्र साधू व्यक्ती आहे ज्याने भगवंतांविषयीचं ज्ञान प्राप्त केलं आहे, तो सगळ्यांना समदृष्टीने पाहतो, तो जाणतो की सगळेजण हे भगवंतांचे अंश आहेत. आणि
असा हा ज्या जे ज्ञान प्राप्त करतो आहे भगवंतांविषयी, तर असे जे भगवंत आहेत ते सुद्धा सर्व जीवांप्रती समदृष्टीने राहतात, भेदभाव न करता प्रत्येकाच्या शरीरात उपस्थित राहतात. तर आपला हा 18वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.